श्री स्वामी समर्थ, श्री बालूमामा प्रसन्न। पाहून दुर्लक्ष करू नकोस, जर हा स्वामी संदेश तू वाचलास तर नशीबवान ठरशील। कदाचित या क्षणी तुला खूप एकटेपणाचे वाटत असेल, कदाचित काही तुमच्या मनासारखे होत नसेल, पण काळजी करू नका, लवकर तुझे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे। या आठवड्यात तुला असे चमत्कार दिसतील जे तुझे भाग्य बदलून टाकेल, त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे जा। माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही। चुकीच्या गोष्टीच्या मागे धावू नकोस, कारण लवकर मी तुला आशीर्वाद देणार आहे। तुझ्या परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश लाईक कर, शेअर आणि सबस्क्राईब कर, भाग्यवान ठरशील। स्वामी म्हणतात, चूक महत्त्वाची असेल तर व्यक्त करा, माफी मागा। जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात, त्याची बोलण्याची पद्धतसुद्धा बदलते। शांत राहण्यासारखे दुसरे उत्तर नाही आणि माफ करण्यासारखी दुसरी शिक्षा नाही। आयुष्यात पडलेले प्रश्न पाहता पुढे जाण्यापेक्षा त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा, मार्ग सापडेल। आहे ती परिस्थिती बदलण्यासाठी अवश्य आहे तो कर्म करा। जेव्हा स्वामी आपला हात धरतात तेव्हा अशक्य असे काही नाही, यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि पुढे वा। तुम्ही फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करा, साथ द्यायला स्वामी आहेतच ना। सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या दरवाजाकडे लक्ष द्या, उत्तर मिळेल। अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नाही। अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर स्वामी सांभाळतील, मार्ग सापडला नसेल तर दाखवतील। तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही। या कलियुगात तुला एकटे पाडू देणार नाही मी। जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्या तुला मार्ग दाखवणार आहे मी। मी काल होतो, आज मी आहे आणि उद्या सुद्धा राहणार आहे। भीव नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि सदैव राहणार आहे।